सरकारला फक्त जमिनीच्या व्यवहारात, परदेश दौऱ्यात, माणसं फोडण्यात त्यातच इंटरेस्ट आहे. थोडे जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला. या आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसून ते वेगळ्याच कामात तुम्ही अडकलेले असतात. सर, महाराष्ट्रामध्ये पाहायचं झालं तर सरकारी दवाखाने असतील, त्याच्यामध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. नांदेडचा प्रकार पाहिला तर 24 रुग्ण आहेत ते दगावलेत. त्यानंतर संभाजीनगरमध्ये देखील जो औषधांचा तुटवडा आहे तो पडलेला आहे. ठाण्यामध्ये देखील मागे अशा प्रकारची घटना आहे ती घडलेली आहे. तर राज्य सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष होतं का या संदर्भात? राज्य सरकार अस्तित्वातच नाही. नांदेड सारख्या ठिकाणी सरकारी रुग्णालयात 24 रुग्ण 24 तासात मरण पावतात, 70 रुग्ण मृत्यूशी झुंज देतात. लक्षात घ्या, गेल्या वर्षभरातली पहिली घटना नाही आहे सरकारी इस्पितळातल्या अनागोंदी कारवाया. महापालिका असेल किंवा सरकारी इस्पितळ असतील, कळव्याच्या पालिका रुग्णालयात काय झालं होतं अजूनही आपण काय जखमा विसरलेलं नाही आहोत. लहान बालकांसह 20 वर रुग्ण तिकडे 24 तासात दगावले. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये सध्या हीच परिस्थिती आहे. खरं म्हणजे कळव्याच्या रुग्णालयाच्या प्रकारानंतर अजित पवार यांनी प्रश्न विचारला होता की मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये कसं घडू शकतं. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं नाही. मुख्यमंत्री हे संपूर्ण राज्याचे पालक आहेत. मी फक्त ठाण्याचं म्हणत नाही, नांदेड सुद्धा किंवा अन्य संभाजीनगरचा विषय आपण मगाशी मला सांगितला, औषधाचा तुटवडा आहे. सरकारला फक्त जमिनीच्या व्यवहारात, परदेश दौऱ्यात, माणसं फोडण्यात त्यातच इंटरेस्ट आहे. इतकंच सांगतो या क्षणी, जर थोडे जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला. या आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसून ते वेगळ्याच कामात तुम्ही अडकलेले असतात. नांदेड सारख्या जिल्ह्यामध्ये, जो मराठवाड्यातला एक महत्त्वाचा जिल्हा, इतक्या प्रमाणात रुग्ण दगावतात आणि अजूनही त्याच्याकडून सरकारकडून रिॲक्शन आलेले नाही. संभाजीनगरात औषधं मिळत नाही आहे. ठाण्यामध्ये मोठं रुग्णकांड झालं, हे सरकार अस्तित्वात आहे की नाही हा खरा प्रश्न आहे.